माझी खुर्ची घेऊन जाऊ नका, 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 प्लीज माझी खुर्ची घेऊन जाऊ नका. पराभव झाला आमचा निवडणुकीत, पराभव झाला, बाद झाला, घात झाला, घात झाला आमचा, घात झाला. आमचं एवढं मोठं राज्य, आम्ही कमवलेलं राज्य आता जाणार. रोज तूप रोटी खाणारे आम्ही आता साधी भाकरी आणि अमेठीची भाजी पण खायला नाही मिळणार. काय करू मी, काय करू? पराभवाचं टेन्शन नाही मला, पराभवाचं टेन्शन नाही. टेन्शन कशाचं आहे? पराभव का झाला हे जनतेला सांगण्याचं टेन्शन. मला मुद्दाच मिळत नाहीये लोकांना सांगण्याचा. म्हणून दरबारात बसवतो तिथं मीडियावाले त्रास देतात. म्हणून आपकी बार मध्येच बसायचं ठरवलंय मी. असो, अजून कसं नाही आलं कुणी माझ्याशी चर्चा करण्यासाठी? कसलं कोऑर्डिनेशन आहे ना आपलं महाराज? हेच कोऑर्डिनेशन जर इलेक्शनच्या आधी कार्यकर्ता आणि राजामध्ये असत ना, तर आज विचार करायची वेळच आली नसती. ते पण आहे म्हणा, पण विमलताई तुम्ही आल्यालाच बडबड सुरू केली. राव सरजीराव कुठे? सरजीराव आज या ठिकाणी, ते घरात पडलेले आहेत. पहिले इलेक्शन मध्ये पडले, आता घरात पण पडले, कसं असतं? तसं नाही महाराज, ते म्हणलं नाहीतरी राजाने बोलावलंय ना, मजा मुरुदे एकटी विचारत नाही. असं बोलले मला डायरेक्ट, जाऊ दे मुरुदे बोलले राजाला डायरेक्ट. शी 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 शी, हे कार्यकर्ते असे असतात, जोपर्यंत आमची सत्ता होती ना तोपर्यंत इथं लोटांगण घालायचे. आणि आता बघा बोलणंच बदललं त्यांचं. असं नाही महाराज, आत्ताच्या ह्या निवडणुकीत ना तुमचं महिला धोरण बघून हे सगळा गोंधळ झालाय. म्हणजे जरा देखणी बाई दिसली दिलं तिकीट, जरा देखणी बाई दिसली दिलं तिकीट. मला सांगा महाराज, आपल्या गावातून अशा देखण्या बायका लोक बाहेर जाऊ देतील का? बसवलं ना त्यांना गावातच. विमलताई तुम्हाला कशाला बोलायला, त्याच्यावरती आपण चर्चा करू ना. इथे केवढं टेन्शन आलं आमच्या डोक्याला. एक तर आमचा पराभव झालेला आहे, आम्ही निवडणुकीत पडलेलो आहोत. बर, लोकांनी आम्हाला डोक्यावर घेतलं, कवा आपटलं कळलंच नाही. आम्ही पराभवाचं चिंतन करण्यासाठी आपकी बार मध्ये बसलो. तुम्ही असं बोलताय आमच्याशी? ओ तुम्हाला काही लाज, लज्जा, अब्रू, शरम काही आहे का? एकट्या दुकट्या बाईला तुम्ही बार मध्ये बोलावता आत्मचिंतनासाठी? नाही नाही, तुम्ही गैरसंबंध करून घेऊ नका. कसं तुम्हाला सांगतो? कसं? आपल्याला दिवसाड्या होळ्या माणसांशी चर्चा करायला कधी जमलेलं नाही, आत्मचिंतन करायला जमलेलं नाही. हे खरं जरी असलं तरी सध्या आम्ही ना एक एकटं भेटतोय कार्यकर्त्यांना. का का? कारण एकट्यातच माणसं खरं बोलतात असं आम्हाला कळलं. अहो त्या माणसांचं झालं, तुम्ही तर एकट्या असताना पण खरं बोलत नाही. हे बघा विमल, मी तुम्हाला पराभवाचं कारण शोधायला बोलवलेलं आहे का? तुम्ही सरळ सरळ असं सांगताय का मीच पराभवाला कारणीभूत आहे? असं नाही पाहिजे. सगळ्यांनी पराभव थोडा थोडा वाटून घेतला पाहिजे. काहीतरी कारण सांगा ना मला. सापडल कारण बघा आपल्या पराभवाचं कारण म्हणजे. सापडलं, सापडलं आपल्या पराभवाचं कारण, इलेक्ट्रॉनिक मशीन. त्याच्या झोल झाला म्हणून तुम्ही हरला. ठेका मीडियाच्या तोंडावर. ह्यो जोक झालाय ना वापरून? ह्यो जोक मागच्याच वेळेला आपल्या विरोधकांनी वापरला. ए राजा, काय बोलला तुम्ही? ए राजा. ए राजा बोलायचं नाही मला. ए राजा बोलायचं नाही मला. नाही, डायरेक्ट राजा म्हणून अपमान केला तरी चालेल, पण ये राजा नाही बोलायचं मला. लय टेन्शन येतं मला. सगळं ये राजामुळे झालं. 3G 2G 4G सगळं 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 आजूबाजूला फिरताना दिसतं मला. ये राजा बोलायचं असं जर मला परत कधी बोलत कणी मुळी बांधून निघून जाईल, कळणार पण नाही. काय म्हणले? कधी मुळी बांधून निघून जाईल कळणार बी नाही तुम्हाला. तुमची करुणा निधी पण मला काही घेणं देणं नाही. माझ्याकडे लय करुणा निधी. बरं बरं बरं, राहू दे. कळलं मला ना. आणखीन एक तुमच्या पराभवाचं कारण सुचलेलं आहे. इलेक्शनच्या टायमाला तुम्ही जी दाढी वाढवून फिरत होता ना, ती दाढी, त्याच्यामुळे तुम्ही हरला. दाढीमुळे हरलो? अरे वेगळे, आता तर सगळे इलेक्शन मध्ये दाढी वाढलीच निवडून आले. सगळ्या कलरच्या दाढ्या निवडून आल्या. नाही महाराज, ते बरोबर आहे, पण ना लोकांना आता फरक कळायला लागलाय. अनुभवाने पिकलेली दाढी आणि उगाचच्या उगाच पिकवलेली दाढी ह्याच्यात. नाही, मुद्दा जरी बरोबर असला तुमचा तरी प्रॉब्लेम कसा आहे, दाढीचं कारण सांगणं म्हणजे लयच पांचट वाटतं ना. लोक हसतील आमच्या. ते तर काय, तुम्ही निवडणुकीला उभं राहणार हे कळल्यापासूनच लोक हसतायत. तुम्ही लय मनाचं बोलायला लागला. मी तुम्हाला पराभवाचं कारण शोधा म्हणून इथं बोलावलं ना, तेवढंच मला सांगायचं, बाकीचं बोलू नका. चांगला एखादा मुद्दा सांगा मला.
बर चांगला मुद्दा तुम्हाला काय वाटतं की आताच्या तरुण पिढीमुळे तुम्ही हरला बरं मग तसं सांगून टाका ना ही आजकालची तरुण पिढी यांना शर्टाची बटन लावता येत नाहीत त्यांनी इलेक्ट्रॉनिक मशीनचं बटन दाबलं म्हणून आम्ही पडलो मला आवडलं हे करेक्ट आहे मी असं मीडिया समोर बोलूच शकत नाही मला सांगा मी जर असं काय बोललो तर मीडियावाले परत तरुणांच्या विरोधात बोलला म्हणून मलाच दोष नाही का देणार कसं आहे सध्या पक्षानं तरुण नेतृत्व म्हणून 50 वर्षांसाठी मलाच पुढे केलंय जनतेचा राजे म्हणजे पुढची 50 वर्ष तुम्ही तरुण राहणार आहात कसं आहे तुम्हाला कळलेलं नाही सध्या आपल्या पक्षामध्ये मीच एकटा तरुण आहे की नाही बाकीचे सगळे म्हातारे झालेले आहेत रिटायरमेंटला आलेले आहेत आणि आपल्या पक्षाची आत्ताची जी कार्यकिर्द पाहता परत पक्षात कुणी येईल 50 वर्षात ह्याची गॅरंटी नाही राहिला कोण तर ना आपणच ना अरे 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 महाराज अहो तुम्ही स्वतःच्या भवितव्याचा एवढा विचार करता 1% तरी देशाच्या भवितव्याचा विचार करा रा तुम्ही लय डोकं चालवू नका मी परत तुम्हाला सांगतो मी जरी राजा असलो तरी थोडं थोडं कळतं मला मला चांगलं काहीतरी कारण सांगा राव तुम्ही माझं खच्चीकरणच करता आल्यापासून नुसतं बरं दुसरं कारण मी तुम्हाला सांगते महाराज मला एक सॉलिड कारण सुचलं लैंगिक शिक्षणाच्या प्रचारात आपण कमी पडलो म्हणून तुम्ही पराभवात हरला महाराज तुम्हाला बोलायला दिले म्हणून वाटतील ते मनाचं बोलू नका तुम्ही लैंगिक शिक्षण आणि पक्षाचा पराभव काय संबंध आहे लांबला मी सिद्ध करू शकते अरे निवडणुकीच्या टायमाला आपल्या पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांची लफडी बाहेर आली विवाह बाह्य संबंध जगाला कळले हो की नाही तेव्हा तरुणांनी काय म्हटलं अरे 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 ह्यांना सगळ्यांना म्हातार चढ लागला आता वेळीच त्यांना लैंगिक शिक्षण दिलं असतं तर त्या तरुणांनी काय म्हटलं असतं नाही नाही ह्या वयात पण ह्या अशा भावना माणसाला येऊ शकतात हो मग मला सांगा लैंगिक शिक्षणात आपण कमी पडलो का नाही लोकांनी उलट दीर्घकाळ प्रेम टिकवणारा नेता म्हणून त्या नेत्याला आयडॉल केलं असतं तर पार निवडणुकीत पाडून टाकलं ना राव सॉलिड कारण सांगितलं तुम्ही पण उपयोग नाही याचा मीडियाच्या समोर आपण असं नाही बोलू शकत मीडिया परत आपल्याला धरणार ना त्यापेक्षा वेगळं काहीतरी कारण शोधा दांडमध्ये एवढं आपण सभा घेतल्या एवढी गर्दी व्हायची आपल्या सभेला सगळेजण मला हार घालायचे फुलं घालायचे एवढं भारी वाटायचं ना पण फुलाची बिलं घरात यायला लागल्यावर फुलाला बी काटे असतात आपल्याच घरातून चाललं होतं सगळं पण मला सांगा एवढी गर्दी असून मी पराभव का खरं जे हाय ते सांगते सांगू टाक ऐकायची ताकद हाय भरपूर बर मग तुमचा पराभव तुमच्या आईमुळे झाला आईमुळे झाला काही बोलू नका तुम्ही राव महाराज तुम्ही एकदम पर्सनली घेऊ नका हो म्हणजे ज्या काही नेते आपल्या पक्षातले या निवडणुकीत पडले ते सगळे त्यांच्या आईमुळे पडले असं म्हणायचंय महाराज महाराज तुम्हाला तो फाशी जाणारा चोर आणि त्याची आई ती गोष्ट माहितीये का हा काय हा त्या माणसाला जेव्हा फाशी द्यायचं असतं ना तेव्हा तो चोर म्हणतो की थांबा थांबा माझी शेवटची इच्छा अशी आहे की मला माझ्या आईचा कान चावायचा माझ्या आईने वेळीच माझा कान धरला असताना तर आज माझ्यावर चोर व्हायची पाळी चाली नसती म्हणजे तुमचं काय म्हणणं आपल्या पक्षात सगळे चोर भरलेत सगळे चोर नाहीत काही तर अट्टल दरोडेखोर पण आहेत महाराज कसं असतं की आपल्या माग माग फिरणारी अशी कुत्र्या मांजऱ्यासारखी माणसं असतात ना ती जे काय आपल्याला सांगतात ना त्यातलं काहीच खरं नसतं पण आपली आई जे आपल्याला सांगते ना ते सगळं खरं असतं कुठल्याच भ्रष्टाचारी नेत्याच्या आईला हा प्रश्न पडू नये का हो की काल परवा पर्यंत आपल्या घरातून 5-10 रुपये चोरून नेणारा आपला मुलगा त्याच्या हातात आता नोटांची बंडलच्या बंडल कुठून आली स्विस बँकेत त्याची खाती कुठून आली देशा परदेशात त्याची प्रॉपर्टी कशी झाली आपल्या दाराच्या बाहेर या एवढ्या 550 गाड्या कशा लागल्या महाराज प्रत्येक भ्रष्टाचारी नेत्याच्या आईने आपल्या मुलाचे कान जर वेळीच पकडले असते ना तर भ्रष्टाचारात नंबर 1 आपला देश झालाच नसता प्रत्येक नेत्याच्या आईने त्याला वेळी चढवलं असतं ना तर आज आपल्या देशात लाखोंचे करोडोंचे घोटाळे झालेच नसते महाराज महाराज आत्ताची वेळ आत्मचिंतनाची नाहीये तर प्रत्येक आईने आपला हक्क बजावण्याची आपली जबाबदारी ओळखण्याची आहे अजूनही प्रत्येक आईने जर आपल्या मुलाचा कान पकडला ना तर आपल्या देशाचं भवितव्य उज्ज्वल आहे महाराज आणि प्रत्येक आईने आता हा हक्क बजावायला हवा कारण हा हक्क मतदानाच्या हक्कापेक्षा पण जास्त पवित्र आहे चला येते मी काय माझं पण पोरगं आता हळूहळू मोठं व्हायला लागलं त्याच्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे
म्हणजे पुढे जाऊन आपल्या देशाला मी एक सुजाण एक जबाबदार नागरिक दिला, ह्या कर्तव्यातून माझी मी मोकळी. बरोबर आहे राव, विमलताई आज दरबारात आल्या, त्यांनी एकच मारली फाईट, पण खरंच वातावरण करून टाकलंय टाईट. Bye-bye.